चालेल चालेल, स्टार्ट करा. ओके, गुड आफ्टरनून एवरीवन. टुडे वी आर गोइंग टू अवर नेक्स्ट सब्जेक्ट व्हिच इज डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम. इन दैट यू कंटेन्स द नेक्स्ट पार्ट रिलेटेड टू द डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम. इन फर्स्ट ईयर इन सेमिस्टर फर्स्ट यू कैन सी व्हाट इज डेटाबेस सिस्टम्स एंड इन दैट यू study about the different types of queries, SQL queries, in the database system of semester first. And in this database management system, you continue with stored procedures or the database system. तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला जे डेटाबेस सिस्टीम्स मध्ये शिकलेले आहात, त्याच्यामध्ये तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ क्वेरीज शिकलेले आहात, ज्या काही बेसिक क्वेरीज आहेत, तर त्याच्या पुढचा जो काही नेक्स्ट पार्ट आहे तो तुम्हाला याच्यामध्ये कंटिन्यू होणार आहे या सेमिस्टर थर्ड मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल युनिट फर्स्ट फाईल ऑर्गनायझेशन अँड त्याच्यानंतर युनिट्स मध्ये आहे फंडामेंटल्स ऑफ PLSQL, ओव्हरव्ह्यू ऑफ PLSQL कंट्रोल स्ट्रक्चर्स. युनिट थर्ड मध्ये आहे ट्रान्झॅक्शन डिसिजन स्टेटमेंट्स क्रॅश रिकव्हरी. हे तुम्हाला युनिट तीन मध्ये शिकायला मिळणार आहे. हा सिलेबस आहे तो तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून डाउनलोड घेऊ शकता, अदरवाईज तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जर रेफरन्स बुक्स रेफर करायचं असतील तर त्याच्यामध्ये रामकृष्ण यांचे बुक आहे, ते तुम्ही ह्या सिलेबससाठी रेफर करू शकता. गुगल वरून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता. मला बुक्स असतील तर बुक्स रेफर करू शकता. वर्ड प्रोसिजर्स पासून स्टार्ट करू करणार आहोत. हॅलो, रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम होते बहुतेक, आवाज अजिबात. हॅलो, हा रेंजचा प्रॉब्लेम होतोय, आवाज येत नाही. येत नाही, हा येतो का आता? हा येतो. हॅलो, हा येतोय, मध्ये मध्ये बोलताना जातोय. ओके, सो लेट स्टार्ट विथ अवर युनिट फर्स्ट स्टोअर्ड प्रोसिजर्स. कॅन यू सी दिस पीपीटी? हॅलो हॅलो गौरी मॅम. हा मॅडम, दिसतंय दिसतंय, क्लिअर दिसतंय, पण आवाज कधी कधी मध्येच जातोय. ओके, सो लेट स्टार्ट विथ पॉइंट्स इन फर्स्ट चॅप्टर स्टोअर्ड प्रोसिजर. इन दॅट मी इंट्रोडक्शन टू स्टोअर्ड प्रोसिजर्स, टाइप्स ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर्स, बेनिफिट्स ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर्स, क्रिएटिंग स्टोअर्ड प्रोसिजर्स, एक्झिक्युटिंग स्टोअर्ड प्रोसिजर्स. सो लेट स्टार्ट विथ introduction to stored procedures. You may know that what are the different types of commands, just like create, insert, update, delete, and another SQL queries. And the next part is stored procedure. Stored procedure is a group of SQL statements which can be executed repeatedly. That means in stored procedure we can store multiple SQL statements in a group, and that group is called as a stored procedure. And that group contains SQL statements which are executed repeatedly by using the stored procedure. म्हणजे काय तर stored procedure म्हणजे हा एक ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये SQL statements store केले जातात. More than one statements are stored in that particular group and that group is executed repeatedly. Meanwhile, the SQL statements that are stored in the particular procedures that are executed repeatedly. म्हणजे स्टोअर प्रोसिजर मध्ये मल्टिपल एसक्यूएल स्टेटमेंट स्टोअर केले जातात आणि ते स्टेटमेंट आपण जेव्हा स्टोअर प्रोसिजर कॉल करू तेव्हा ते मल्टिपल स्टेटमेंट रिपीटेडली काय होत असतात तर एक्झिक्यूट होत असतात. दिस इज नथिंग बट स्टोअर्ड प्रोसिजर. बाय युझिंग स्टोअर्ड प्रोसिजर्स यू कॅन अवॉइड रिपिटेशन ऑफ कोड. आता या स्टोअर्ड प्रोसिजर्सचा, आता तुम्ही म्हणाल की स्टोअर्ड प्रोसिजर म्हणजे काय आहे किंवा त्याचा यूज कुठे होणार आहे, तर आता याच्यामध्ये जे बेसिक पॉइंट्स आहेत की ज्या काही एसक्यूएल क्वेरीज आहेत त्या तुम्ही यूज केलेल्या आहेत, तुम्ही डेटाबेस सिस्टीम्स मध्ये शिकलेले आहात, तर त्याच क्वेरीज घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्या क्वेरीज आपण कुठल्या कोणत्या पॉइंट मध्ये कशाप्रकारे यूज करू शकतो, तर त्याच्यामध्ये हे जे काही स्टोअर्ड प्रोसिजर आहे याच्यामध्ये आपण एकदा जर ती क्वेरी लिहिली
आणि ती प्रोसिजर आपण मल्टिपल टाइम्स कॉल केली किंवा डिफरंट ऍप्लिकेशन्स मध्ये आपण ती प्रत्येक वेळी कॉल करत राहिलो तर आपल्याला ती जी काही क्वेरी आहे किंवा एसक्यूएल स्टेटमेंट आहे ते राईटअप करण्यासाठी जो काही रिपिटेशन ऑफ कोड आहे तो त्याच्यामध्ये मिनिमाइज होणार आहे कारण रिपिटेशन होणार नाही याच्यामध्ये. म्हणजे सपोज जर मला इन्सर्ट क्वेरी लिहायची असेल आणि ती जर मी प्रोसिजर मध्ये फिलअप केली तर याच्यामध्ये जी काही स्टोअर्ड प्रोसिजर आहे ती मी मल्टिपल फॉर्म्स मध्ये कॉल करू शकते पण ती लिहिताना मी एकदाच लिहिणार आहे. दॅट्स वाय दी रिपिटेशन ऑफ कोड इज अवॉइडेड. देन इन दी स्टोअर्ड प्रोसिजर्स पॅरामीटर्स आर द इम्पॉर्टंट पार्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा त्याचा सिंटॅक्स बघायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पॅरामीटर्स म्हणजे काय आहेत किंवा पॅरामीटर्स हे कसे युज केले जातात याच्यामध्ये ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. स्टोअर्ड प्रोसिजर्स कॅन बी युज्ड टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. स्टोअर्ड प्रोसिजर हे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा युज केले जातात किंवा एखादं ऍप्लिकेशन क्रिएट होत असेल किंवा जनरेट होत असेल तर त्याच्यामध्ये स्टोअर्ड प्रोसिजर्स युज करून त्याचा परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केला जातो. बेसिक एक्झाम्पल ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर. हॅलो हॅलो नेक्स्ट वन इज यूज ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर. आता तुम्हाला नक्की समजेल की स्टोअर्ड प्रोसिजर कुठे युज होतात आपण स्टोअर्ड प्रोसिजर कशी क्रिएट करायची किंवा एक्झिक्यूट कशी करायची या अगोदर आपण त्याचं एक एक्झाम्पल बघणार आहोत की स्टोअर्ड प्रोसिजर कशा युज होऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सिम्पल टेबल दिसेल याच्यामध्ये एम्प्लॉई टेबल आहे आणि याच्यामध्ये तीन फील्ड्स आहेत नेम सॅलरी अँड लोकेशन. याच्यावरती मी एक स्टोअर्ड प्रोसिजर क्रिएट केलेली आहे याच्यामध्ये बघा क्रिएट प्रोसिजर माय प्रोसिजर. आता हा याचा सिंटॅक्स आहे आणि हे एक एक्झाम्पल आहे की या टाईपमध्ये प्रोसिजर लिहिली जाते. आता ही प्रोसिजर कशी लिहायची ते आपण नंतर बघणार आहोत पण त्या अगोदर फक्त एक सिम्पल एक्झाम्पल आहे की हा टेबल आहे एम्प्लॉई आणि त्याच्यावरती एक प्रोसिजर क्रिएट केलेली आहे माय प्रोसिजर या नावाची. आता ही माय प्रोसिजर क्वेरी प्रोसिजर ही जी काही स्टोअर्ड प्रोसिजर आहे ती कशी युज होते तर याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला प्रोग्राम दिसेल आणि याच्यामध्ये हा JDBC प्रोग्राम आहे जावामध्ये केलेला आहे. म्हणजे तुम्ही SQL मध्ये किंवा माय SQL मध्ये जे काही कराल त्या क्वेरीज तुम्ही कोणत्याही लँग्वेज मधल्या ऍप्लिकेशन्स मध्ये युज करू शकता. तर याच्यामध्ये हे JDBC प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये हा जो काही डेटाबेस आहे त्याच्यामध्ये हा जो काही एम्प्लॉई टेबल आहे त्याच्यावरती जी काही प्रोसिजर क्रिएट केलेली आहे ती प्रोसिजर या JDBC प्रोग्राम मध्ये युज केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा इथे कॉल केलेली आहे याच्यामध्ये प्रोसिजर माय प्रोसिजर. त्याच्यामध्ये माय प्रोसिजर इथे दिसेल कॉल माय प्रोसिजर. याच्यामध्ये जी काही प्रोसिजर इथे कॉल होते जी आपण इथं राईटअप केलेली आहे डेटाबेस मध्ये माय प्रोसिजर आणि माय प्रोसिजर मध्ये क्वेरी लिहिलेली आहे इन्सर्ट इन टू एम्प्लॉईज. म्हणजे इथं जस्ट फक्त इन्सर्ट इन टू ची क्वेरी लिहिलेली नाहीये एम्प्लॉई टेबल मध्ये तर ही प्रोसिजर मध्ये लिहिलेली आहे आणि ही प्रोसिजर कुठे कॉल केलेली आहे तर या JDBC प्रोग्राम मध्ये कॉल केलेली आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की जेव्हा हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल किंवा हे ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होईल आणि जेव्हा जो काही ओनर असेल तो एम्प्लॉई टेबलमध्ये डेटा फिलअप करेल तेव्हा तो डेटा कुठे फिलअप होणार आहे तर एम्प्लॉई टेबलमध्ये फिलअप होणार आहे. मग इथे याच्यामध्ये इन्सर्ट क्वेरी न लिहिता तर माय प्रोसिजर कॉल केलेली आहे. या माय प्रोसिजर मध्ये क्वेरी कोणती लिहिलेली आहे तर इन्सर्ट इन टू एम्प्लॉईज ची क्वेरी लिहिलेली आहे. यु मे नो दॅट हाऊ टू राईट दी इन्सर्ट क्वेरी. तुम्हाला माहिती असेल हे इन्सर्ट क्वेरी कशी लिहायची ती. तर या टाईपने आपण या स्टोअर्ड प्रोसिजर्सचा यूज करू शकतो. याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता इथे एकच क्वेरी दिलेली आहे याच्यामध्ये मल्टिपल क्वेरी सुद्धा आपण फिलअप करू शकतो किंवा लिहू शकतो. दिस इज द यूज ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर्स. सो लेट्स मूव टुवर्ड्स हियर. यू कॅन सी दॅट एम्प्लॉई टेबल इन दॅट फील्ड्स आर ऍडेड टू फील्ड्स आर ऍडेड बाय युझिंग दिस JDBC प्रोग्राम बट दिस क्वेरी इज यूज बाय युझिंग दी स्टोअर्ड प्रोसिजर कन्सेप्ट. And move towards the next point, which is types of stored procedure. There are two types of stored procedure. First one is system defined stored procedure and second one user defined stored procedure. System defined stored procedures are already defined in the database and in user defined stored procedures the procedures are created by the user. याच्यामध्ये दोन टाईपच्या प्रोसिजर्स आहेत.
सिस्टीम डिफाइंड म्हणजे जे सिस्टीम मध्ये ऑलरेडी जनरेटेड आहेत किंवा डेटाबेस मध्ये ऑलरेडी जनरेटेड आहेत त्या प्रोसिजर्स म्हणजे सिस्टीम डिफाइंड प्रोसिजर्स. आणि सेकंड यूजर डिफाइंड प्रोसिजर्स मीन्स दॅट प्रोसिजर्स आर डिफाइंड बाय द यूजर, म्हणजे युजरने क्रिएट केलेल्या प्रोसिजर्स ह्या यूजर डिफाइंड स्टोअर्ड प्रोसिजर्सच्या अंडर येतात. तर आपल्याला याच्यामध्ये या कशा डिफाईन करायच्या आणि कशा युज करायच्यात हे आपल्याला बघायचं आहे. जस्ट ओव्हरलुक दिस टाइप्स, सिस्टीम डिफाइंड स्टोअर्ड प्रोसिजर अँड यूजर डिफाइंड स्टोअर्ड प्रोसिजर. द नेक्स्ट पार्ट इज बेनिफिट्स ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर्स. याचे बेनिफिट्स काय आहेत स्टोअर्ड प्रोसिजर्स? फर्स्ट वन इज इझी टू मेंटेन, शेअर लॉजिक विथ डिफरंट ऍप्लिकेशन्स, इम्प्रूव्ह रिलायबिलिटी अँड रिड्यूस development time. Next one, increased security, reduce network usage among server and client. When stored procedures are used, then it is easy to maintain that particular database. Database madhe jar whole single queries tyachyamadhe maintain na karta, tyachyamadhe jar stored procedures asatil, tar tyachyamadhe jo kahi database ahe to maintenance asnar nahi. Mhanje te टाइप जो काही कोड त्याच्यामध्ये स्टोअर केलेला असतो तो रिपीटेड कोड नसणार आहे स्टोअर्ड प्रोसिजरमुळे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही रिपिटेशन होतं ते कमी झाल्यामुळे याच्यामध्ये जे काही डेटाबेस मेंटेन करण्याचं काम आहे ते त्याच्यामध्ये इझी होतं. त्याच्यानंतर शेअर लॉजिक विथ डिफरंट ऍप्लिकेशन्स. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी एक स्टोअर्ड प्रोसिजर लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ती स्टोअर्ड प्रोसिजर्स एक नसून मी पाच ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा यूज करू शकते. म्हणजे मल्टिपल ऍप्लिकेशन्स मध्ये आपण एकच स्टोअर्ड प्रोसिजर लिहू शकतो. म्हणजे पाच ऍप्लिकेशन मध्ये लागणार असेल तर एकच प्रोसिजर ऍप्लिकेशन ऍट अ टाइम यूज करू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये मला प्रत्येक वेळी एक कमी लिहिण्याची गरज नाही. द नेक्स्ट वन, इम्प्रूव्ह रिलायबिलिटी अँड रिड्यूस डेव्हलपमेंट टाइम. बिकॉज ऑफ रिडक्शन ऑफ कोड इट इम्प्रूव्ह द रिलायबिलिटी अँड रिड्यूस द डेव्हलपमेंट टाइम. त्याच्यामध्ये जो काही डेव्हलपमेंट म्हणजे रिपिटेशन ऑफ कोड जो काही होणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो डेव्हलप आहे तो त्याच्यामध्ये इन्क्रीज. त्याच्यानंतर आहे इन्क्रीज सिक्युरिटी इन्क्रीज होते. आता ही सिक्युरिटी कशी काय इन्क्रीज होईल तर याच्यामध्ये जेव्हा स्टोअर्ड प्रोसिजर्स लिहिल्या जातात तेव्हा जो युजर डेटा जो काही सेव्ह करणार आहे किंवा इनपुट देणार आहे तो डेटा स्टोअर होणार आहे पण त्याच्यामध्ये जो काही डेटा ऍक्सेस आहे तो युजरला नसणार आहे. दॅट इज ओव्हरऑल ऑन द डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर अँड दॅट्स वाय द सिक्युरिटी ऑफ द डेटाबेस इज इन्क्रीज्ड. अँड नेक्स्ट वन, रिड्यूस नेटवर्क युसेज अमंग सर्व्हर अँड क्लायंट. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर त्याचं जे काही नेटवर्क आहे सर्व्हर क्लायंट मधलं त्याच्यामध्ये रिड्यूस होतं याच्यामध्ये सर्व्हर आणि क्लायंट मध्ये. दीज आर दी बेनिफिट्स ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर्स. नेक्स्ट पार्ट इज क्रिएटिंग स्टोअर्ड प्रोसिजर्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, हाऊ टू क्रिएट दी स्टोअर्ड प्रोसिजर्स अँड हाऊ टू एक्झिक्यूट दी स्टोअर्ड प्रोसिजर्स. फॉर क्रिएट स्टोअर्ड प्रोसिजर, क्रिएट स्टेटमेंट इज used and in that it contains the syntax like this: delimiter, create procedure, procedure name, parameter list, begin and end section, and in between begin and end you may write these statements that are SQL statements, and after that you disable the delimiter. Here delimiter is compulsory to write at the starting and ending of the stored procedure. याच्यामध्ये स्टार्टिंग आणि एंडिंगला डिलिमिटर देणं याच्यामध्ये गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर बघा एसक्यूएल मध्ये तुम्ही जर क्वेरी राईट करायला गेलात तर तुम्ही एका लाईनला एकच क्वेरी लिहू शकता आणि ऍट द एंड तुम्ही सेमिकोलन हा तुम्ही ऍज अ डिलिमिटर म्हणून देता किंवा त्याच्यामध्ये तुमचं एसक्यूएल स्टेटमेंट कम्प्लीट होतं असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही नेक्स्ट स्टेटमेंट लिहिलं तर ते एक सेपरेट स्टेटमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. पण याच्यामध्ये स्टोअर्ड प्रोसिजर मध्ये तसं नाहीये. आपल्याला लाईन्स ऑफ कोड असतो स्टोअर्ड प्रोसिजर मध्ये आणि जेव्हा तो कोड एक्झिक्यूट करायचा असेल तेव्हा आपल्याला होल जो काही मल्टिपल लाईनचा कोड आहे तो ऍट अ टाइम एक्झिक्यूट झाला पाहिजे. याच्यामध्ये लाईन बाय लाईन एक्झिक्यूट नाही झालं पाहिजे. तर याच्यासाठी हे डिलिमिटर गरजेचं आहे की
हा जो काही स्टार्टिंग आहे आणि एंडिंग आहे याच्यामधला जो काही कोड आहे तो एकच आहे किंवा हा एक प्रोग्राम आहे असं कन्सिडर करून आपल्याला तो लिहायचा असतो आणि त्याच्यामध्ये हा डिलिमिटर देणं गरजेचं आहे. फॉर रायटिंग द डिलिमिटर यू कॅन यूज द फॉरवर्ड स्लॅश, दॅट इज डबल फॉरवर्ड स्लॅश और डबल डॉलर साइन. तुम्ही डबल फॉरवर्ड स्लॅश यूज करायचे नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही डबल डॉलर सुद्धा यूज करू शकता. आणि जो क्लोजिंग डिलिमिटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही लास्टला सेमिकोलन द्यायचं आहे. हा त्याचा एंडिंग पॉइंट झाला. म्हणजे स्टोअर्ड प्रोसिजर ही डिलिमिटर ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये लिहायची असते. त्याच्यानंतर ऍक्च्युअल स्टोअर्ड प्रोसिजर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला क्रिएट प्रोसिजर हे स्टेटमेंट यूज करावं लागेल. याच्यानंतर इथं प्रोसिजर नेम दिलं जातं आणि याच्यामध्ये पॅरामीटर लिस्ट, याच्यामध्ये मल्टिपल पॅरामीटर लिस्ट असते आणि या पॅरामीटर लिस्ट मध्ये मोस्टली दोन पॅरामीटर्स आहेत. एक आहे तो इन आणि दुसरा आहे आउट. इन पॅरामीटर इज युज्ड टू गेट इट्स व्हॅल्यू अँड आउट पॅरामीटर इज युज्ड टू सेट इट्स व्हॅल्यू. म्हणजे गेट आणि पॅरामीटर व्हॅल्यू गेट करण्यासाठी आणि सेट करण्यासाठी हे दोन यूज केले जातात, इन अँड आउट. देन इन दी बिगिन सेक्शन यू मे राईट हिअर डिफरंट एसक्यूएल स्टेटमेंट अँड एंड दी पर्टिक्युलर ब्लॉक, बिगिन अँड एंड, अँड आफ्टर दॅट डिलिमिटर्स आर क्लोज. This is the syntax for writing the stored procedure or creating the stored procedure. Next is execute stored procedure. Execute a stored procedure use the procedure. The call statement use केलं जातं. Call stored असतील तर ते इथं लिहायचे असतात. तर आता आपण याच्यामध्ये सिम्पल बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल नोट पॅड, ओके. Creating stored procedure. Example baka, yachyamadhye first of all write the delimiter, double slash, enter, then write the statement. Create procedure name, I am taking here display, in means get the value, and here it is compulsory to define the data type of the particular parameter. Here create procedure name and parameter, then enter, then write begin section. After that write the query that you want to write. I'm taking here select query, select star from student where name is equal to nm, and this nm is taken from the user or it is also comes from the database. After end this section,
This is the procedure to write the simple stored procedure. मी एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे की याच्यामध्ये स्टुडंट टेबल वरती मी ही प्रोसिजर अप्लाय केलेली आहे आणि याच्यामध्ये बघा क्रिएट प्रोसिजर प्रोसिजर नेम डिस्प्ले इज द प्रोसिजर नेम इन मीन्स इट विल गेट द व्हॅल्यू ऑफ एनएम एनएम इज व्हेरकॅर इट्स डेटा टाइप देन बिगिन सेक्शन सिलेक्ट स्टाफ फ्रॉम स्टुडंट स्टुडंट इज अ टेबल नेम याच्यामध्ये ऍज अ कन्सिडर केलेलं आहे की याच्यामध्ये स्टुडंट टेबल आहे आणि त्याच्यामधून व्हॅल्यू येणार आहे ऑल व्हॅल्यूज स्टार मीन्स ऑल व्हॅल्यूज वेअर नेम इज इक्वल टू एन एम याच्यामध्ये नेम एन एम याच्यामध्ये नाव प्रेझेंट असेल डेटाबेस मध्ये या स्टुडंट टेबल मध्ये तर ते त्याच्यामध्ये रिट्राईव्ह केलं जाईल दिस इज द प्रोसिजर फॉर रायटिंग दी स्टोअर्ड प्रोसिजर अँड आफ्टर दॅट हाऊ टू एक्झिक्यूट दॅट क्वेरी Executing stored procedure. This is the method where we can execute the query. Before, for that, you can use call display and curly bracket and semicolon. This is the only the command that are used for executing the stored procedure call display suppose there is any parameter then you can assign it in the parameter list otherwise you only call it call by using only the opening and closing brackets suppose there is an error to call the stored procedure then write here delimiter after calling before calling after calling the procedure then your stored procedure is called jar yacha madhe error ali call karnyasathi ta tyacha starting la ani ending la delimiter dyaycha ahe otherwise the as it is call kela jail ya type madhe aplyala stored procedures create karaycha ahe आणि आपण हे जे काही प्रोग्राम्स आहेत ते आपण बॅम सर्व्हर मध्ये माय एसक्यूएल तुम्ही जे डेटाबेस सिस्टीम साठी युज केलेलं होतं बॅम सर्व्हर मध्ये माय एसक्यूएल त्याच टाईपमध्ये आपण हे पुढे कंटिन्यू करणार आहोत त्याच्यामध्ये हे तुम्ही प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता आता हे प्रोग्राम्स बॅम सर्व्हर मध्ये कसे एक्झिक्यूट करायचे आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवणार आहे तर हे झालं फर्स्ट वन इज स्टोअर्ड प्रोसिजर प्रोसिजर कशी क्रिएट करायची आणि एक्झिक्यूट कशी करायची another one example I am giving here student example dete mi te tumhala in and out doni parameter use karayche ahet dusra mi delimiter use karun dete baka delimiter you may use dollar create procedure display to sorry in bracket in r int out mk int and declaration statement select marks into mk from student where
roll number is equal to R. End this section. After that, end the delimiter by using double dollar. You may use for double forward slash or double dollar sign. This is the another simple procedure. It contains two parameters, in and out. Here, select marks into MK. That means marks are taken from the table student and it is assigned to the parameter MK. For output, here I am taking MK. MK means काय तर याच्यामध्ये हे output show करण्यासाठी MK हा parameter घेतलेला आहे आणि input करण्यासाठी याच्यामध्ये R हा parameter घेतलेला आहे. आणि हा कोणाशी मॅच होणार आहे तर स्टुडंट टेबल मध्ये जो काही रोल नंबर आहे त्याच्याशी मॅच होणार आहे. आणि हा जो एम के आहे हा कशाशी मॅच होणार आहे तर स्टुडंट टेबल मधील मार्क्स या कॉलमशी मॅच होणार आहे. आणि याच्यामध्ये ज्याचा रोल नंबर इथं आपण असाइन करू त्याचा जो काही रोल नंबर जो मॅच होईल त्याचे मार्क्स फक्त इथे शो केले जाणार आहे बाय युजिंग दिस प्रोसिजर. देन हाऊ टू कॉल दिस क्वेरी एम for a successful execution, write double dollar, then call for the assign in value. That means roll number, for that you can use @ sign. In @ sign you can assign the roll number here R at the end semicolon, then end and close the delimiter. Double dollar semicolon. Okay, this is the first method to call the delimiter procedure. Otherwise you can assign the value to the particular variable by using the, this is the another method. Here you set the value, set roll number to the particular digit, set the value. After that you can select marks, and semicolon, and close the delimiter. And in this section, there are two methods. This is first method, and this is second method to call the stored procedure when it contains the two parameters in and out. After that, it will show you only the record of the student who contains the roll number 3. Okay. This is the simple programs. This is first program, and this is second program. I am sharing these programs with you on the group. Okay, so there is any problem related to creating the procedure and executing the procedures, then contact me. Otherwise you can communicate with me in another communication areas. Okay, so in the next lecture we will show the programs in a WAM server or in MySQL, how to execute these programs. Okay, thank you.
हेलो